आज सकाळी हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीची आणि आयटीची देखील कारवाई आणि छापेमारी सुरू आहे. जे विरोधी पक्षात आहेत, जे लढत आहेत, जे एका विचारधारेविरुद्ध आहे, त्यांच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षापासून अशा पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून धाडी पडतात. आपण पाहिलं असेल अनेकांना अटकाही झाल्या देशभरामध्ये. त्यात मीही होतो, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा काही लोकांनी केली होती भाजपच्या. खरं म्हणजे अशा प्रकारची भाषा भावना गवळी, यशवंत जाधव, इतर काही अनेक प्रमुख लोक जे आज सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या बाबतीत ती झाली होती, त्यांना दिलासा मिळतो. आणि जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो, तुम्हाला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील.